सध्या व्यंगचित्रकारांना हद्दपार केलं जात असल्याची टीका करतानाच सरकारचा हा सांस्कृतिक दहशतवाद असल्याची गंभीर टीका ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेनेच्या वतीनं त्यांना उद्धवश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. व्यंगचित्रकारांच्या फटकाऱ्यांना अनेक राजकीय सामाजिक पुढाऱ्यांना जेरीस आणणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं महाराष्ट्र सरकारनं व्यंगचित्रकार पुरस्कार सुरू करावा अशी इच्छा मंगेश तेंडुलकर यांनी यावेळी व्यक्त केली. सरकारप्रणित दहशतवाद जो झाला, जन्मठेपेची शिक्षा असलेला देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्याच्यावरती कुठंतरी एक मार्ग नीट निघायला हवा. अन्यथा सरकारप्रणित दहशतवाद हा या देशातला सर्वात मोठा दहशतवाद ठरू शकतो. तो होऊ नये आणि एका कलाकाराच्या बाबतीत होऊ नये या इच्छेनं मी हा पुरस्कार सुचवलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.